मागील व्हिडिओ मध्ये आपण 10 चे गट करून 3 अंकी संख्यांची मोजणी करायला शिकलो. चला आता ह्या व्हिडिओ मध्ये 50 चे गट करून 3 अंकी संख्येची झटपट मोजणी करायला शिकूया. शाबास मुलांनो, तुम्ही हे पटकन करून दाखवलं. बबन आज पुन्हा त्याची दुसरी इच्छा पूर्ण करण्यासाठी बागेत आला आहे. चला पाहूया शेवटच्या संधीत जीनकडे कोणती इच्छा मागणार आहे. बबनने दिवा उचलला आणि तो जोर जोरात घासू लागला. माझ्या मालका, तुमची शेवटची इच्छा काय आहे? जिनचा आवाज ऐकू आला. मला 950 जादुई दिवे हवे आहेत, बबन जिनला म्हणाला. बबनने विचार केला की जर त्याच्याकडे अजून 950 जादुई दिवे असतील तर त्याला हव्या तेवढ्या इच्छा तो मागू शकेल. जर 10 मिनिटांत तू हे 950 जादूचे दिवे मोजलेस तर ते तुझ्याकडे ठेवू शकतोस, जीन बबनला म्हणाला. मी मोजायला सुरुवात करू? बबनने जीनला विचारलं. तुझी 10 मिनिटे आता सुरू होत आहे, जीन बबनला म्हणाला. बबन यावेळी अधिक हुशारीने मोजत आहे. तुम्ही 500 ते 950 दिवे मोजण्यात बबनला मदत करू शकता का? चला या तक्त्यातील रिकाम्या जागा भरून बबनला मदत करू. हे अगदी बरोबर आहे, शाबास. अरे वा, बबनने 950 दिवे 10 मिनिटांच्या आत मोजले. बबन आनंदाने बेशुद्धच झाला की आता त्याच्याकडे 950 दिवे आहेत. हे दिवे आता तुमचे झाले मालका, असं बोलून जीन अदृश्य झाला. आणि त्याच वेळी तो दिवा ज्यात जीन होता तो देखील अदृश्य झाला. बबन भानावर आला आणि घाईने 950 दिव्यातील एक दिवा घेऊन त्याला जोर जोरात घासू लागला. खूप प्रयत्न केल्यानंतरही त्या दिव्यातून काहीच बाहेर नाही. बबनला धक्का बसला आणि चिंताग्रस्त होऊन बाकीचे दिवे घासू लागला. खूप प्रयत्न करूनही काहीच झालं नाही. बबन नाराज झाला. तेव्हा त्याची चूक त्याला लक्षात आली. त्याने जीनकडे केवळ दिवे मागितले होते, जादूचे दिवे नाही. तो त्याच्या मूर्खपणाचा विचार करून रडू लागला. आता त्याच्याकडे कोणताच जादूचा दिवा राहिला नाही. या व्हिडिओ मध्ये आपण 50 चे गट करून 3 अंकी संख्येची झटपट मोजणी करायला शिकलो.